बोरिवली मतदार संघामध्ये भाजपमध्ये बंडखोरी झालेली आहे। भाजपचे खासदार माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत। आज गोपाळ शेट्टी अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत। संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने गोपाळ शेट्टी नाराज झालेले आहेत। त्यामुळे आता माजी आमदार अतुल शहांची देखील त्या ठिकाणी बंडखोरी मुंबादेवीत पाहायला मिळते। महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचा दृश्य आहे। पहा कुठे कुठे बंडखोरी झालेली आहे, तर बोरिवलीचा सुरुवातीला आपण विचार करूया। बोरिवली मतदारसंघामध्ये भाजपमध्ये बंडखोरी झालेली आहे। या ठिकाणी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी जाहीर झाली नाही, त्यामुळे शेट्टी नाराज असल्याचं म्हटलं जात होतं आणि त्यावर आज कुठंतरी शिक्कामोर्तब होताना दिसतंय, कारण गोपाळ शेट्टी अपक्ष म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यानं गोपाळ शेट्टी नाराज आहे। चुनाव में कौन हारेगा कौन जीतेगा वो तो आने वाले समय बताएगा, लेकिन ये जो निर्णय प्रक्रिया में जो गलत हुआ है उसके खिलाफ की मेरी लड़ाई है। मुझे कोई जीतकर विधानसभा में जाना है ऐसा कोई मेरी ना इच्छा पहले थी ना आगे भी रहेगी, लेकिन जो अन्याय हुआ है उसके खिलाफ में जनता ने 35 साल मेरा साथ दिया है, तो आज मैं जनता के साथ में खड़ा अतुल शाह हे देखील बंडखोरी करणार आहेत असं म्हटलं जातंय। अतुल शाह बोलतायत मुंबादेवी मधून, अतुल शहा या ठिकाणी बंडखोरी करणार असल्याचं म्हटलं जात आहे। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करीन, त्यांची प्रतिक्रिया देखील येते। अतुल शहा मुंबादेवी मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत। क्या हुआ ये? मैंने कहा मैंने तो पर्चा भरा है, मैंने सारी बातें बताई उनको, उन्होंने कहा मैं मिलने आता हूँ, बोला अवश्य आइए मगर मैं लड़ने वाला हूँ। सीट परंपरागत रूप से वो भाजपा की रही है, तो वो सीट शिवसेना को देना और फिर प्रत्याशी भी भाजपा की तरफ से शिवसेना जाना, ये एक तरह से एक नया प्रयोग आप देख रहे हैं? इतना ही तो मैं डिटेल में, मजबूरियां रहती है पार्टी को ऐसा नहीं है, मगर पार्टी की मजबूरी के साथ वहाँ कौन है कौन नहीं है, कौन काम करने वाला है, कौन वहाँ पर पॉपुलर है, उसका भी पार्टी ने साथ में सोचना चाहिए। चेंजेस होते हैं मगर ऐसे ड्रास्टिक चेंजेस नहीं कि जहाँ पर जो एक लोक प्रतिनिधि एक नेता एक कार्यकर्ता जहाँ बरसों से 24 घंटा काम कर रहा है उसको दरकिनार किया जाए। तो आपका पार्टी आपका पर्चा बरकरार रहेगा या वापस लेंगे, आपके कार्यकर्ता तय करेंगे? बिल्कुल, वापस लेने का सवाल ही नहीं आता। एंड द लीडर असल्याचं या ठिकाणी अतुल शहा यांनी म्हटलेलं आहे। माजी आमदार आहेत अतुल शहा। अतुल शहा हे मुंबादेवी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। आता अतुल शहा यांनी या सगळ्या संदर्भात आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे। पक्षानं जो कोण काम करतो ते विचारात घेणं हे गरजेचं आहे, असं करून कसं चालेल असं म्हणत आपली उद्विग्न अशी प्रतिक्रिया देखील अतुल शहा यांनी दिलेली आहे आणि झाल्या प्रकारासंदर्भात खंत देखील अतुल शहा व्यक्त करतायत। अतुल शहा मुंबादेवी मधून अपक्ष म्हणून निवडणुकीला उतरण्याच्या दृष्टीनं ठाम आहेत। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।